महेश कोठे आणि मनोहर सपाटे यांनी महापालिकेच्या अनेक ठरावांमध्ये हेराफेरी केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कामगार नेते कुमार करसगी यांनी केली आहे. माजी महापौर महेश कोठे आणि मनोहर सपाटे यांनी महापालिकेच्या अनेक ठरावांमध्ये हेराफेरी करून बेकायदेशीरपणे जागा लाटल्या आहेत. लाटलेल्या जागांवरच बेकायदेशीरपणे त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या आहेत. सोलापूर महानगरपालिकेनं याची चौकशी करून या दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जुनी मिल कामगार संघर्ष समितीचे संस्थापक तथा कामगार नेते कुमार करसगी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. की जुनी मिलची जागा हडप करणारे सोलापुरातील दोन राजकीय बलाढ्य नेते कोठे आणि सपाटे यांनी प्रयत्न केले होते आणि ही संपूर्ण जागा फक्त 1,70,00,000 घेण्याचा डाव झाला होता. पण सोलापूरच्या प्रतिष्ठित क्षेत्रामध्ये आशीर्वादामुळे मी जे काम केलं त्यामुळे त्यांचा डाव उधळला गेला. त्यामुळे या कोठे सपाट्या लोकांनी महापालिकेत त्यांची सत्ता होती, महापालिकेत 40 वर्षांमध्ये त्यांचं राज्य होतं, त्या महापालिकेत एवढे खोटे ठराव केले, एवढे बेघाई ठराव केले, त्यांच्या शिक्षण संस्थेला जागा घेण्यासाठी महापालिकेच्या वतीनं हायकोर्टामध्ये खोटे अफिडेविट दाखल केले. जुनीमची या जागा आपल्या शिक्षण संस्था घेण्यासाठी कोठे सपाटे यांनी एवढे खोटे कामं केलेत की हायकोर्टामध्ये खोटे अफिडेविट दाखल करून दिले. अशा दाखल करून घेण्याला महापालिकेच्या 2001 मध्ये महापालिकेच्या जनरल सभेत ठराव झालेले की याची सर्व चौकशी सीबीआयमध्ये चौकशी करावी. पण आजपर्यंत कुठलीही चौकशी कुठल्याही सोलापूरच्या महापालिका आयुक्तांनी केली नाही. सर्व आयुक्त येतात, त्यांचे अंडरने काम करतात, पैसे सोलापूरच्या महापालिकेत उलटून पैसे कमवतात आणि सोलापूरून जातात. याबाबत बोलताना कुमार करसगी म्हणाले की 1963 सालापासून जुनी मिलची जागा हायकोर्टाच्या ताब्यात होती. सोलापूर शहरातील मध्यवस्तीमध्ये ही 135 एकर जागा होती. या जागेवर महापालिकेच्या बड्या राजकीय मंडळींनी 1978 साली शाळा क्रीडांगणासाठी विविध प्रकारची आरक्षणं ठेवली, मात्र ती पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. मिलची संपूर्ण जागा वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यानं अल्प किमतीत हडप करण्याचं षडयंत्र रचण्यात येत होतं. याबाबत अधिक माहिती कुमार करसगी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ही सोलापूरची जनता शोषित आहे, पण मी शोषित राहणार नाही. आता मी 35 वर्ष संघर्ष केलेला आहे, जनतेने जागा दिलेली आहे, पण मला या 30 वर्षांमध्ये ज्या कामगारांनी साथ दिली ते सर्व कामगार आता गेलेले आहेत. पण जुनीच्या जागा मला मिळा, मला एक पैसा मला काय जाताना काही घेऊन जायचं नाही. पण ज्या कामगारांच्या वारसांनी मला मी साथ दिली, ज्या कामगारांनी साथ दिली, त्या जुनीच्या कामगारांच्या वारसांना फुकट जागा म्हणून त्यांच्या घर स्वप्न काढणे मी स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि त्यासाठी या जुनीच्या जागेवरचे सर्व आरक्षण उठलेले होते, पण पुन्हा आरक्षण ते कायम दाखवतात, बेकायदेपणे खोटे ठेवलेले आहेत. हे जे चौकशी करावी नाही, आयुक्तांनी मी चॅलेंज आयुक्ताला तुम्ही समोर या, मी दाखवतो ह्या सर्व दोन लोकांनी महापालिकेतल्या दोन राजकीय पुढाऱ्यांनी किती खोटे ठराव केलेले आहेत. पण मला आता तो मला कोणाच्या विरोध जायचं नाही. जर तुम्ही नाही केलं, मला कामगारांना कसल्या पैसे माझ्या वारसांना त्यांना जागा द्यायच्या आहेत. आणि बाकी जागाचे शिल्लक राहिलेले आहे. सोलापूरच्या 2 एक्स मिलिटरीमॅन, 200 एक्स मिलिटरीमॅन, 200 पोलीस आणि 100 शिक्षक यांनाही जागा मी फोकट देणार आहे. आता माझं उर्वरित आयुष्य मी जे पस्तीस काम केलेलं आहे, पण ज्या लोकांनी या सोलापूरचा विकास थांबवला, माझ्या कामात अडचण निर्माण केल्या, मी त्यांना हा जोडून सांगतोय आता गप्प बसा, नाहीतर मी तुम्हाला सोडणार, मी मिळू हरकत नाही, पण तुमची वाट लक्ष सोडणार नाही.